टोक्यो पॅरॉलिम्पिक मध्ये भारताला तिसरं पदक मिळालंय. विनोद कुमारनं कांस्य पदक मिळवलेलं आहे. डिस्कस थ्रो F52 स्पर्धेमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केलेली आहे. तर टोकियो पॅरॉलिम्पिक मध्ये भारताला हे तिसरं पदक मिळालंय. विनोद कुमारनं कांस्य पदक आपल्या नावावरती केलेलं आहे. डिस्कस थ्रो F52 स्पर्धेमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केलेली आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच.